गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, स्टैंडर्ड 7th सब्जेक्ट इंग्लिश, पोएम नंबर 3.4, द ब्रुक। व्हाट इज द मीनिंग ऑफ ब्रुक? ब्रुक मीन्स ए स्मॉल स्ट्रीम किंवा छोटा सा ओढा किंवा छोटा सा झरा। आय कम फ्रॉम हॉन्ट्स। हॉन्ट्स मीन्स ए प्लेस दॅट वन व्हिजिट ऑफन। एखादी अशी जागा आहे जिथे आपण पुन्हा पुन्हा जातो। आय कम फ्रॉम हॉन्ट्स ऑफ कूट अँड हर्न। कूट अँड हर्न मीन्स कूट अँड हर्न आर बोथ वॉटर बर्ड्स। हर्न स्टँड्स फॉर द कॉमन युरोपियन हिरो। कूट अँड बर्न हे पक्ष्यांची नावं आहेत, वॉटर बर्ड्स। अँड स्पार्कल आय मेक अ सडन सॅले। सॅले मीन्स क्विक जर्नी। मी सारखा तिथे जातो आणि लगेच परत येतो जिथे अनेक वेळा कूट अँड हर्न सारखे पक्षी येतात। अँड स्पार्कल आउट अमंग द फर्न टू बिकर डॉन अ व्हॅले। बिकर डाऊन अ व्हॅले। बाय 30 हिल्स आय हरी डाऊन ऑर स्लीप बिटवीन द रिजेस। बाय 20 थ्रोप्स अ लिटिल टाऊन अँड हाफ अ 100 ब्रिजेस। मी कसा जातो तर मी असे अनेक कित्येक नद्या पर्वत ओलांडून मी तिथे हाफ अ 100 ब्रिजेस ओलांडून मी तिथे जातो। टिल पास बाय फिलिप फार्म आय फ्लो टू जॉईन द ब्रीमिंग रिव्हर। फिलिप्स फार्म म्हणजे एका व्यक्तीचं शेत आहे, ते सुद्धा मी ते ओलांडून जातो। ब्रीमिंग रिव्हर म्हणजे खळखळणारी नदी ओलांडून जातो। फॉर मेन मे कम अँड मेन मे गो बट आय गो ऑन द एव्हर ऑन फॉर एव्हर। कित्येक येतात कित्येक जातात परंतु मी माझं जाणं तिथं कधीही थांबवत नाही। रॅदर मला तिथे जायला आवडतं म्हणून मी तिथे जातो। आय चॅटर ओव्हर स्टोनी वेज इन लिटिल शार्प्स अँड ट्रेबल्स। आय बबल इन टू एडिंग बेज आय बॅबल ऑन द पेबल्स। मी तिथे जातो आणि माझं जाणं मी तिथे एन्जॉय करतो। मी चॅटर ओव्हर स्टोनी वेज, मी कितीतरी अशा बर्फाळ प्रदेशातनं मी तिथून फ्लटरिंग करत जातो आणि मी तिथे जाऊन माझं जे एन्जॉय करणं आहे, आय बॅबल ऑन द पेबल्स, छोट्या छोट्या दगडांवरती मी बसून माझं तिथे जाणं एन्जॉय करतो। विथ मेनी ए कर्व माय बँक्स आय फ्रेट। विथ मेनी अ कर्व आय बँक्स आय फ्रेट। फ्रेट मीन्स वेअर आउट किंवा ग्नॉ। बाय मेनी अ फील्ड अँड फॅलो अँड मेनी अ फेरी फोर लँड सेट विथ विलो वीट अँड मॅलो। मी तिथे जातो तर मी तिथे गेल्यानंतर काय करतो, अनेक अशा शेतांमधनं उडत उडत मी जातो, अनेक अशा परिकथातनं उडत गेल्यासारखा मी जातो आणि मला तिथे जाऊन माझं तिथं जाणं मला खूप एन्जॉय करायला आवडतं। म्हणजे कुठे मी जातो, द ब्रुक वरतीच्या छोट्याशा नदी नाल्यांवर जातो जिथे मला असे सुंदर कूट अँड हर्न सारखे पक्षी बघायला मिळतात आणि ते सतत तिथे येतात आणि मी तिथे जाऊन अनेक सगळे संकटातनं पार करत करत मी जातो। अनेक नद्या ओलांडतो, अनेक शेतं ओलांडतो, बर्फाळ प्रदेश ओलांडतो आणि मी तिथे जाऊन माझं जाणं त्या मित्र सोबत मी एन्जॉय करतो। आय चॅटर चॅटर एज आय फ्लो टू जॉईन द ब्रीमिंग रिव्हर। फॉर मेन मे कम अँड मेन मे गो बट आय गो ऑन फॉर एव्हर। बघा, मी तिथे जातो, काही जण येतात काही जण जातात काही मध्येच सोडतात, परंतु मी सोडत नाही, मला तिथे जायला आवडतं। मॅलो मीन्स ए प्लांट विथ पर्पल फ्लॉवर्स। मॅलो म्हणजे काय तर एखादा जांभळ्या रंगाची फुलं असलेलं प्लांट। आय चॅटर चॅटर एज आय फ्लो टू जॉईन द ब्रीमिंग रिव्हर। फॉर मेन मे कम अँड मेन मे गो बट आय गो ऑन फॉर एव्हर। आय विंड अबाउट अँड इन अँड आउट विथ हिअर अ ब्लॉसम सेलिंग अँड हिअर अँड देअर अ लस्टी ट्रॉट अँड हिअर अँड देअर अ ग्रेलिंग। ग्रेलिंग मीन्स अ फ्रेश वॉटर फिश विथ अ लॉंग फिन। अशा प्रकारचा एक जो मासा आहे याला फ्रेश वॉटर फिश म्हणतात आणि ह्याचं नाव आहे ग्रेईंग। बघा, ग्रेलिंग। आय विंड अबाउट इन अँड आउट विथ हिअर अ ब्लॉसम सेलिंग अँड हिअर अँड देअर अ लस्टी ट्राउट अँड हिअर अँड देअर अ ग्रेलिंग अँड हिअर अँड देअर अ फोमी फ्लेक अपॉन मी एज आय ट्रॅव्हल विथ मेनी अ सिल्वरी वॉटर ब्रेक अबाउट द गोल्डन ग्रॅव्हल। बघा, आणि मी अशा प्रकारे काय होतो, स्विमिंग सॅलोज म्हणजे दॅट टच द ब्रुक लाइटली अँड क्विकली एज दे फ्लाय ओव्हर इट। असे काही पक्षी आहेत जे पण येतात, छोटे छोटे पटकन येऊन 2 मिनिटात पाण्याला टच करून उडून जातात, असे सुद्धा पक्षी तिथे येतात आणि मी काय करतो, अँड हिअर अँड देअर अ फ्लोमी फ्लेक अपॉन मी एज आय ट्रॅव्हल। माझ्यावरती कितीतरी फोमी फ्लेक असतात तरी सुद्धा मी त्याच्यातनं वाट काढत जातो विथ मेनी अ सिल्वरी वॉटर ब्रेक अबाउट द गोल्डन ग्रॅव्हल अँड ड्रॉ देम ऑल अलॉंग अँड फ्लो टू जॉईन द ब्रीमिंग रिव्हर। फॉर मेन मे कम अँड मेन मे गो बट आय गो ऑन फॉर एव्हर। आय स्लीप आय स्लाइड आय ग्लूम आय ग्लान्स। आता तिथे जाऊन मी काय करतो, बघा, आय स्लीप
आय स्लाइड आय ग्लूम आय ग्लान्स मी खूप एन्जॉय करतो तिथं जाऊन. अमंग माय स्कीमिंग स्वॅलोज आय मेक द नेटेड सनबीम डान्स अगेन्स्ट माय सँडी शॅलोज. माझी स्वतःची जी सावली पडते वाळूमध्ये त्या वाळूच्या सावली बरोबर सुद्धा मी सुंदरसा माझ्या मनात डान्स करतो आणि मी सुंदर ते सनबीम डान्स एन्जॉय करतो. आय मर्मर अंडर मून अँड स्टार्स मी तोंडातल्या तोंडात पुटपुटतो मून अँड स्टार्स अंडर. इन ब्रेमली वेल्डनेस आय लिंगर बाय माय शाईनली बार्स आय लॉयटर राऊंड माय क्रिसेस. अशा सगळ्या प्रकारे मी काय करतो तिथं माझं जाणं मला जायला आवडतं आणि त्या ब्रुकवर गेल्यानंतर मी हे सगळं माझं एन्जॉय करतो. अँड आउट अगेन आय कर्व अँड फ्लो टू जॉईन द ब्रिमिंग रिव्हर फॉर मेन मे कम अँड मेन मे गो बट आय गो ऑन फॉर एव्हर. तर ही जी कविता आहे ही फ्रॉम द ब्रुक ह्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे आणि कवी आहेत अल्फ्रेड लॉर्ड टेन्शन. या कवितेमध्ये आपण एका पक्षाचं मनोगत बघितलेलं आहे. सो अंडरस्टूड स्टुडंट्स थँक्यू.